मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पत्रातून केलेल्या आरोपामुळे राज्यातील राजकारणात चांगलाच गदारोळ माजला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करत परमबीर सिंह यांनी देशमुखांनी सचिन वाजेकडून 100 कोटीच्या मागणी केल्याच्या आरोपानंतर यांचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटत असताना अमरावती शहरामध्ये भारतीय जनता पक्षाकडून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी शहरातील राजकमल चौकामध्ये जोरदार नारेबाजी करत आंदोलन केले. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पोस्टर सुद्धा जाळण्यात आले. ठाकरे सरकार चोर है या घोषणा देत गृहमंत्री आणि देशमुख व मुख्यमंत्री ठाकरे यांनी राजीनामा द्यावा व त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंकुश ठेवावा नाही तर त्यांनी सुद्धा राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपाकडून करण्यात आली. यावेळी राजकमल चौकात भाजप कार्यकर्त्यांनी रिंगण करून काही वेळा रस्ता अडवून धरला होता. त्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. महाराष्ट्रातल्या महावसुली आघाडी सरकारचं अत्यंत भ्रष्ट केविलवाणं लाजीरवाणं रूप समोर आलेलं आहे. या राज्याचा गृहमंत्री स्वतः एका FBI कडून महिन्याला 100 कोटी रुपये वसूल करण्याचा आरोप या गृहमंत्र्यावर लागतो. या सरकारने जर सगळ्यात दुर्दैवी काम जर कोणतं केलं असेल, महाराष्ट्राला लाज आणणारं काम जर कोणतं केलं असेल, तर राजकारणाचं आणि पोलीस विभागाचं गुन्हेगारीकरण या राज्य सरकारने केलेलं आहे. या सरकारमधले पोलीस बॉम्ब ठेवतात, या सरकारमधले पोलीस खंडणी वसूल करतात, या सरकारमधले पोलीस लोकांना धमकवतात, या सरकारमधले पोलीस लोकांना आत्महत्या करण्याला प्रवृत्त करतात. या सरकारचा आम्ही निषेध करतो. आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांनी पटलावर सांगितलं होतं विधिमंडळाच्या की या वाजेचा सचिन वाजेचा पॉलिटिकल बॉस कोण आहे हे शोधलं गेलं पाहिजे आणि त्या पॉलिटिकल बॉस कोण आहे याची पहिली कडी अनिल देशमुखच्या रूपाने बाहेर आलेली आहे. या सरकारमधलं अजून कोण यामध्ये सामील आहे, कोणाकोणाची हातमिळवणी झालेली आहे हे सगळं जनतेच्या समोर आलं पाहिजे. आणि हा सगळा आता या सरकारने नैतिक अधिकार गमवलेला आहे. या महावसुली आघाडी सरकारने तात्काळ आपला राजीनामा दिला पाहिजे. अनिल देशमुखांची पदावर हकालपट्टी झाली पाहिजे आणि उद्धव ठाकरे यांनी देखील या संपूर्ण प्रकरणामध्ये पारदर्शी कारभार केला पाहिजे आणि जर त्यांच्या जरी सांभाळून होत नसेल तर त्यांनी देखील ही खुर्ची सोडली पाहिजे.